महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समस्याग्रस्त पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, त्यांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचं आयोजन करण्याचे दिशानिर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे मूल तालुक्यात तहसील कार्यालय मूलच्या सभागृहात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रवींद्र होळी तहसीलदार मूल हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून चनफणे सहाय्यक गटविकास अधिकारी ओंकार ठाकरे, नायब तहसीलदार बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर थेरे चौधरी, कृषी अधिकारी पंचायत समिती टिपरे मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मूल आदींची उपस्थिती होती. विविध विभागांच्या स्टॉलला भेटी देत अतिथींनी सभागृहात प्रवेश केला. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत समारंभानंतर प्रास्ताविक निलेश चव्हाण बालविकास प्रकल्प अधिकारी मूल यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आपापल्या विभागांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. बघूया त्या संदर्भातली लायू चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. मंत्री महोदय श्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या सूचनेप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या सूचनेप्रमाणे महिला व बालिका अंतर्गत आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री समाधान शिबिर हा मूल प्रकल्प येथे तहसील कार्यालयात घेण्यात आलेला आहे. या प्रोग्रामला महिलांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे व पुष्कळ संख्येने मूल तालुक्यातील महिला इथं उपस्थित होत्या आणि त्यांच्या समस्येचं जे हे होतं फॉर्म होतं तो भरण्यात आलेला आहे आणि त्या संबंधित विभागाला आपण पाठवलेले आहे. तर ज्या समस्या आहेत त्या आम्ही आमच्या महिला बालिकाच्या या माध्यमातून सोडवण्याचं हे करू सोडवण्याचं प्रयत्न करू. धन्यवाद.